हितक्यांची रांगोळी मालिकेच्या चार जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अंजली ही आपूला तिच्या घरी घेऊन जाते तेव्हा कुकी शशांकडे येतो तर स्वा कुकीला आपू कुठेही असे विचारते तेव्हा तिची आई तिला घरी घेऊन गेल्याचे कुकी स्वाला सांगतो आणि शशांकडे बोट करून शशांकला बोलतो की आपूला तो काय बोललाय समजतंय का तुला आणि त्याने आपूला पुन्हा एकदा दुखावले असल्याचे कुकी शशांकला सांगतो तेव्हा विनायक शशांकला बोलतो की दादा काकाचे ठीक आहे त्याचे वय आहे आणि त्याचा आपुला बोलण्याचा अधिकार आहे पण शशांक आपूला जगातली सर्वात मोठी चूक असे म्हणाला तेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मनासारखी वागली तर ती खूप चांगली आणि आपल्या मनाविरुद्ध वागली तर ती वाईट होते का असे कुकी शशांकला सांगतो तेव्हा ते, ते काही जरी म्हणाले तरी तो त्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे शशांक कुकीला सांगतो आणि त्याने आपूकडून वचन घेतले होते आणि त्याला था हे चांगले माहिती होते की आपू काहीतरी आगाऊपाना करणार आणि तो आगाऊपाना आपूने केला असल्याचे शशांक के त्यांना बोलतो तेव्हा ते, ते, ते सुद्धा अवंतिकाला भेटले असल्याचे स्व शशांकला बोलते तेव्हा त्यांनीसुद्धा ते अवंतिकाला भेटल्याचा आगाऊपाना केला तेव्हा आई मी तुझ्यापुटी जन्म घेतला ही सगळ्यात मोठी चूक आहे असे म्हणणार आहेस का तुम्हाला असे असे स्वाई शशांकला बोलते तेव्हा कशाचा संबंध कशासाठी जोडू नको असा शशांक स्वाला बोलतो तेव्हा कशाचाही संबंध कशाचाही जोडता येतो जसा त्याने आत्ता जोडला असल्याचे कुकी शशांकला बोलतो तेव्हा आपूमुळे माईच्या चे चेहऱ्यावर हसू आले आणि माझ्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले असे माई शशांकला बोलते आणि त्याला आवंतिकाबद्दल जिवाळा वाटत नाही का असे माई शशांकला विचारते तेव्हा कसा वाटणार माई शशांक हा दगडी मानाचा झाल्याचे आप कुकी शशांकला बोलतो ते ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो तर आता कुकीने शशांकच्या नांग्या ठेचून शशांकला त्याची चूक दाखवून दिल्याचे आपणास बघावयास मिळते